नमस्कार, मी निलेश चौधरी, MDTV बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार येथे भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक ACB जाळ्यात. सुजलांचे सिक्युरिटी गार्ड बेरोजगार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बोराडी येथे राहुल रंधे फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम योजनांची माहिती व लाभ. लोणखेडा येथे जैन श्रावक संघातर्फे भव्य रक्तदान शिबिर. नवापूर तालुक्यातील मौजे कोठडा येथे ग्रामनिधीतून विकास कामांचं उद्घाटन. आणि अक्कलकुवा येथे पोलीस कौटुंबिक मेळाव्याचं आयोजन. बातम्या आता विस्ताराने. नंदुरबार येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक निलेश चव्हाण यांना 18,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक निलेश चव्हाण याला 18,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शिरीष जाधव यांच्यासह पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. नंदुरबार तालुक्यातील वैंदाने गावातील एका शेतकऱ्याचं काम करून देण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला. वैंदाने गावातच आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर पथकाने आरोपी निलेश चव्हाण यास अटक केली. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. राजाने मारले, पावसाने झोडपले, अशी काहीशी परिस्थिती शनिमांडळ परिसरातील सुजलॉन कंपनीत काम करणारा शेतकरी पुत्र सिक्युरिटी राजांची झाली आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या कामगारांवर वाईट वेळ आली आहे. शनिमांडळ, तलवाडे खुर्द, रजाळे, बलवन, इंद्रहट्टी या भागातील शेतकऱ्यांना ऊर्जा प्रकल्पासाठी सुजलॉन कंपनीने टावर उभारण्यासाठी तरुणांना व पालकांना बोलून पवन ऊर्जा प्रकल्पामुळे होणारे फायदे व शेतकरी त्यांच्या पाल्ल्यास कायमस्वरूपी रोजगार मिळेल असं सांगण्यात आलं होतं. त्यांच्या आश्वासनानुसार 20,000 रुपये एवढ्या एकर दराने सुजलॉन कंपनीने कवडीमोल भावाने जमीन घेतली व टावर उभारणीस सुरुवात केली. त्यानंतर इथल्या युवकांना त्यांनी 4,000 ते 4,200 प्रतिमाह रात्रपाळी व दिवसपाळी असं काम देण्यास सुरुवात केली. परंतु मागील 2 ते 3 वर्षापासून या सिक्युरिटी गार्डच्या ठिकाणी नवीन वरिष्ठ कर्मचारी पदावर आरूढ झाले आहेत. त्यांनी आपल्या हितचिंतकांना कंपनीमध्ये काम देण्यास सुरुवात केली व जुन्या सिक्युरिटी गार्डना त्यांनी काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या सुरू केल्या आहेत व त्यांना त्रास देऊन दहशत निर्माण केली जात आहे. हे सगळे सिक्युरिटी गार्ड हे अशिक्षित व काही प्रमाणात शिक्षित असल्यामुळे त्यांना ह्या बाबतीत कुठल्याही गोष्टीची कल्पना मिळालीच नाही. आणि सध्या तर त्यांना 60,000 रुपये दिले जातील व तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर तुम्हाला फुकटात हाकलले जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे. या सगळ्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करावी व पूर्ववत कामावर सामावून घ्यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. इथं अमरण उपसम झाले बसलेलो आहे, तरी आमच्या गावात सर्वांचे राजीनामे घेतले नाही. अर्ध्या लोकांचे राजीनामे घेतले, परत आम्हाला जसं ड्युटी होती तसे ड्युटीवर घेण्यात यावे. सरांना हीच विनंती. सुजलॉनकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला? सुजलॉनकडून भरती करताना असा वयाची कुठल्याही प्रकारची आट न घेता सर्वांना कामावर जसे चालू होते तसे चाल. 5 कंपनींनी आत्तापर्यंत राजीनामे घेतले, ते कसं पण घेऊन घ्यायचे, आम्ही रेग्युलर कामावर असतात. पण यावेळेस त्यांनी अर्ध्या लोकांच्या राजीनामे घेतले व अर्ध्यांच्या राहू दिले. सर्वांना परत आम्हाला जसे तसे कामावर घेतले. MDTV निलेश चौधरी, नंदुरबार. बोराडी येथील रंधे फाउंडेशनतर्फे संत गाडगे महाराज मंदिर परिसरात जनसहकार्य अभियानांतर्गत विविध योजनांची माहिती व लाभ जनतेला देण्यात आला. बोराडी येथील संत गाडगे महाराज मंदिर परिसरात राहुल रंधे फाउंडेशनमार्फत अतिदुर्गम भागातील जनतेकरिता जनसहकार्य अभियानाअंतर्गत एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल रंदे होते, तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंत पावरा, शिरपूर पंचायत समितीचे सदस्य दिलीप तडवी, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुखदेव माळचे, टेंभ्याचे सरपंच राजेंद्र पावरा, गंगाराम पावरा, लीलाबाई पावरा, संतोष रावताळे, भरत पावरा, संजय कोळी, विश्राम पावरा, सागर पावरा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एमडीटीव्हीसाठी निलेश गुजर, शिरपूर. शहादा येथे जैन श्रावण संघातर्फे समता भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहादा येथे समता भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. साधू मार्गी जैन श्रावक संघाने समता भवनात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. परमपूज्य आचार्य श्री नानालालजी मसा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने व आचार्य श्री रामलालजी मसा यांच्या चादर दिवसानिमित्ताने शहादा येथे समता भवनात रक्तदान शिबिर समता युवा संघ व साधू मार्गी जैन संघ यांनी आयोजित केले होते. एमडीटीव्हीसाठी दिनेश महाजन, लोणखेडा. वळूयात पुढील बातमीकडे. नवापूर तालुक्यातील मौजे कोठडा येथे ग्रामनिधी 2018-19 अंतर्गत गावात शौचालयाचे लोकार्पण काँग्रेस तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. नवापूर तालुक्यातील मौजे कोठडा येथे ग्रामनिधी फंड सन 2018-2019 अंतर्गत सार्वजनिक स्वच्छतागृह पुरुषांसाठी व महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाचं उद्घाटन तसेच पेसा अंतर्गत 14व्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा कोठडा येथे शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी शौचालयाचं उद्घाटन नवापूर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष व युवा नेते भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रशिला गावित, सरपंच वीरसिंग कोकणी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवरसिंग गावित, लता गावित, सुरेखा कोकणी, शिवदास कोकणी, सुरेश गावित, अंजली कोकणी, लता देसाई, दिलीप कोकणी, जांभू गावित, मुख्याध्यापिका कुंदावळी, शिक्षिका जागृती पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर स्वच्छता नेहमी ठेवली पाहिजे. आपल्या जीवनाची सुरुवात ही स्वच्छतेपासून केली पाहिजे असं प्रतिपादन यावेळी भरत गावित यांनी केलं आहे. गरज आहे. पूर्वीचे दिवस वेगळे होते पण आताचे दिवस वेगळे आहे. शासनाने प्रत्येक गावागावामध्ये शौचालय बांधायचा उपक्रम दिलेला आहे. प्रत्येक माणसाला शौचालय बांधण्यासाठी 12,000 अनुदान हे शासनाने आपल्याला दिलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, परमेश्वराच्या आशीर्वादाने, वडीलधाऱ्या नेत्यांच्या मंडळीच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियान सुरुवात केली. शौचालय आपल्याला दिसत आहेत ते तुम्ही आम्हाला अध्यक्ष बनवलं त्याचं ते काम आम्ही त्यावेळेस केलं आणि अजूनही तळोदा, शहादा किंवा नंदुरबार या अक्कलकुवा या भागामध्ये ठराविक ग्रामपंचायती आहेत. एमडीटीव्हीसाठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर. अक्कलकुवा येथे अनुलोम व सप्तपर्वत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पोलीस कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस दलातील कुटुंबियांना सहभाग नोंदवता आला. अक्कलकुवा येथे अनुलोम व सप्तपर्वत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कौटुंबिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. आपल्या पारिवारिक सदस्यांशी दूर राहून त्यांना आपली नोकरी करावी लागते. कर्मचारी आपल्या कुटुंबियांना जास्त वेळ देऊ शकत नाही. या पोलीस विभागाच्या व्यक्त तणावाने बरेचसे जण ग्रस्त झालेले असतात आणि हे तणाव कुठेतरी कमी व्हावेत या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पने सुरू झालेली अनुगामी लोकराज्य महाअभियान व खापर येथील सप्तपर्वत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कौटुंबिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात अक्कलकुवा पोलीस वसाहतीत राहणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी कुटुंबियांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी नायब तहसीलदार राजेश कछवे, पोलीस उपविभागीय अधीक्षक प्रकाश कुमार मेंढे, उप पोलीस निरीक्षक योगेश राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जैन, सप्तपर्वत फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, योगेश वडगुजर, उमेश शिंदे, सदाशिव सिरसाळे, जगती चित्रकथे मान्यवर उपस्थित होते. एका ठिकाणी आपले संबंध कसे प्रस्थापित केले पाहिजे हे सर्व आपल्यावर असतं. आपण जर सुरुवातीला जर आपण चांगली भूमिका घेतली, आपण हात पुढे केला तर समोरचा पण हात पुढे करतो. याच्यामध्ये कोणीही स्वतःला लहान आणि कोणीही स्वतःला मोठं समजण्याची गरज नाही. परंतु हे जे अनुभवाला येतं की अशा पद्धतीने आपण वागत नाही, त्याला बरीच कारणं देखील आहेत.
परंतु आपण शेजारी राहतो, आपण कारण जर आम्ही नुसते तांदूळ जरी बाजारात आणायचे ठरवले तर प्रत्येकाला एकाच क्वालिटीचे तांदूळ चालणार नाही. बरोबर आहे ना, वेगवेगळ्या क्वालिटीचे. परंतु ज्या वेळेला आपण सामायिक काम करतो त्यावेळेला कुठली क्वालिटी वगैरे ते न पाहता सर्वांनी एकाच क्वालिटीचं एकाच मटेरियल जर आणलं आणि कोणी त्याला कमी जास्त जर त्याला आपण महत्व दिलं नाही, आपण फक्त एक आहोत ही जर भावना ठेवली तर आपल्यामधले जे गैरसमज आहे ते दूर होतील. त्यांनी हे पण सांगितलं की बाबा घरचे कोणी गेलं तर बाहेर ताण द्यायला काय हरकत आहे, आपण सुरुवात करायची, आपण दिलं पुढच्या वेळेला आपल्याला बरोबर येणार ते होऊ शकतं ना. एमडीटीव्हीसाठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. पिंपळनेर येथे सुमन नगर, मोर्या सोसायटी, राजे पार्क यासारख्या उच्चभू वस्तीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करण्यात आली. या घरफोडीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळनेर येथील सुमन नगर, मोर्या सोसायटी व राजे पार्क या अत्यंत पॉश समजल्या जाणाऱ्या वस्तीत कुलूपबंद घरांना लक्ष्य करत चोरांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. सध्या दिवाळी सणाचे दिवस आहे, मुलांना सुटी लागल्यानंतर बाहेरगावी जावे की नाही असा प्रश्न कॉलनीतील नागरिकांना पडला आहे. दरम्यान घराला कुलूप असल्याचा नेमका फायदा घेत चोरांनी कुलूपबंद घरांना लक्ष्य केलं आहे. राजे पार्क, मोर्या सोसायटी, सुमन नगर या एकाच परिसरातील चार घरांना फोडण्यात आले. चारही घराच्या समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील अलमारी फोडून सामानाची नासधूस केली. अलमारीतील नेमके कोणते साहित्य चोरीला गेले याची माहिती मिळू शकली नाही. एकामागून एक घरात अपयश आल्याने त्यांनी चार घरे फोडली व नंतर पळ काढला. एमडीटीव्हीसाठी विलास जाधव, पिंपळनेर. राज्य व केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी असे निवेदन अक्कलकुवा येथे तहसीलदारांना देण्यात आले. अक्कलकुवा येथे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करावी असे आशयाचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. अन्न सुरक्षा योजनेमध्ये अनेक लाभार्थींचा समावेश करण्यात आला आहे, परंतु त्यांना तो लाभ मिळत नाही कारण की त्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. या ऑनलाईन नोंदणी करावी व लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा अशा आशयाचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक विकास फाउंडेशन ये निवेदन अपने मकरानी पहले गरीब लोगों का है. राशन कार्ड के साथ तीन चार महीने से इनको राशन कार्ड नहीं मिल रहा है, बहुत परेशान. मकरानी फली के गरीब लोग हैं ना, उनको घरकुल मिलता है ना, टॉयलेट के पैसे मिलते हैं, कोई भी तरीके की सुविधा दी नहीं जा रही है. सब तरफ से इन्हें महरूम रखा जा रहा है. तो हमारी एक अपील है कि इनका काम तहसीलदार ज़रा जल्दी करें. और हमारे को ना मच्छरों को भगाने का है, ना हमारे को मच्छरों को भगाने का, ना हमको कुछ करने का. खाली गरीबों को जो अनाज नहीं मिलता उसके वास्ते कोई हेल्प करेगा सरपंच, बहुत बहुत अनाज बहुत महंगा हो जाएगा है. तो उसके वास्ते हम निवेदन देना आए थे साहब को. एमडीटीव्हीसाठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार येथे भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक एसीबीच्या जाळ्यात. सुजलांचे सिक्युरिटी गार्ड बेरोजगार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बोराडी येथे राहुल रंधे फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम योजनांची माहिती व लाभ. लोणखेडा येथे जैन श्रावक संघातर्फे भव्य रक्तदान शिबिर. नवापूर तालुक्यातील मौजे कोठडा येथे ग्रामनिधीतून विकास कामांचं उद्घाटन. आणि अक्कलकुवा येथे पोलीस कौटुंबिक मेळाव्याचं आयोजन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.